नमस्कार, शुभ्रीन कौशाटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी शुभांगी. आज मी तुम्हाला नवीन डिझाईनमध्ये, पण या व्हिडिओमध्ये मी त्या व्हरायटीजमध्ये नेकलेस बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारे मी मटेरियल घेतलेले आहेत. एक बरून कलरमध्ये ऊल घेतलेलं आहे, सीजर घेतलेले आहे आणि क्रोशिया घेतलं आहे. 11 पॉईंटची क्रोशिया घेतलेली आहे. तर अशा प्रकारचे मी साहित्य घेतलेले आहेत. तर आता मी नेकलेस कसे बनवणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. चला तर आपण बनवण्यासाठी सुरुवात करूयात. बनवण्यापूर्वी जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलला जर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ही डिझाईन कोणती आहे ती नक्की कळेल. चला तर आपण बनवण्यासाठी सुरुवात करूयात. तर मी प्रथम स्लिप स्टिचपासून सुरुवात करूयात आपण. हे पहा, एक स्लिप स्टिच घेतली आहे. आता स्लिप स्टिचपासून आपण इथून आपण एक चेन घ्यायची आहे. एक चेन ही घेऊन या एक चेनच्या पुढे आपण 5 चेन घेणार आहे. 1 2 3 4 5 5 चेन घेतल्यानंतर बॅक साईडला 5 चेनच्या बॅक साईडला जी एक आपण इथे स्लिप स्टिच घेतली ज्यावरती एक चेन घेतली ती चेन सोडायची आणि त्याच्या वरच्या चेनमध्ये म्हणजे 5व्या चेनमध्ये वरून 5व्या चेनमध्ये आपल्याला इथे हाफ क्रोशेट 6 वेळा करायचे. आता हे 1 घेतलं परत 2 3 4 5 आणि हे 6 वेळा आपण हे हाफ क्रोशेट घेतले. आता आपण 6 वेळा हाफ क्रोशेट घेतल्यानंतर क्रोशियावरचे आपण जेव्हा त्याचे विणकाम करताना पहिले आपण या 3 लूपमध्ये विणकाम करायचं आहे. 1 2 3 3 मध्ये लूप विणकाम करायचं आहे 3 लूपमध्ये. तर 3 लूपमधून मी एक लूप बाहेर काढते. हे पहा, 3 लूपमधून मी एक लूप बाहेर काढलेला आहे. आता आपण पुन्हा इथून 3 लूपमधूनच काढायचं आहे, म्हणजे क्रोशियावरचा एक हा लूप आणि त्याच्या पुढचे 2 हे 3 लूपमधून एक लूप बाहेर काढायचा आहे. हे पहा, असं पुन्हा आपल्याला सेम तसंच करायचं आहे. 3 लूपमधून एक लूप बाहेर काढायचा आहे. पुन्हा आपल्याला 3 लूपमधून एक लूप बाहेर काढायचा. पुन्हा सेम तसंच 3 लूपमधून एक लूप बाहेर आणि पुन्हा असं. ही अशा प्रकारे आपली ही डिझाईन एक साईडची तयार झाली. आता आपण दुसऱ्या साईडला सेम तसंच करणार आहे. तर मी क्रोशिया काढून घेते आणि त्याच्यामधून पुन्हा ह्या 2 लूपमध्ये क्रोशिया घालून बॅक साईडने हा ऊल घेतलेला आहे आणि पुन्हा आपण जे सेम याच्यामध्येच आपल्याला हाफ क्रोशेट 6 वेळा करायचे. हे 1 2 3 4 5 आणि हे 6 झाल्यानंतर पुन्हा आपल्याला सेम तसंच एक लूप घेऊन ह्या 3 लूपमधून क्रोशियाच्या 3 लूपवरून बाहेर काढायचं आहे. पुन्हा आपल्याला 3 लूपमधून बाहेर काढायचं आहे. पुन्हा 3 लूप, पुन्हा 3 लूप आणि पुन्हा 3 लूप आणि मग पुन्हा या 3 लूप. हे पहा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे ही आपली डिझाईन तयार झाली. मग नंतर ह्या 2 लूपमधून 1 लूप बाहेर काढायचा. हे बघा, ही अशी डिझाईन झाली. मग एक चेन घेऊन आपण पुन्हा एक चेन इथंच आपण सोडायची आणि त्याच्यापुढे 5 चेन, म्हणजे टोटल आपण 6 चेन घ्यायचं. 6 चेन घेऊन परत 5व्या चेनमध्ये लास्टमधून यायचं. आता ही 1 घेतली 2 3 4 5 आपण ही चेन एक चेन सोडली ते गॅपसाठी सोडली आहे. तर गॅपसाठी सोडले आता त्याच्यापुढे आपण 5 चेन विणलेले आहेत, म्हणजे टोटल आपण 6 झाल्या. पण एक गॅपसाठी सोडल्यानंतर 5 चेन झाल्यानंतर मग परत आपण बॅकलाच यायचं आहे. वरून 5व्या चेनमध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे. तर आपण ही 1 सोडलेली आहे आणि त्याच्या 5व्या चेनमध्ये आपल्याला हाफ लूप हाफ क्रोशेट घ्यायचा आहे. तर 1 2 3 4 5 आणि हे 6 झाल्यानंतर सेम आपण तसंच करणार आहे.
लूपच्या 3 लूपच्या मधून 1 लूप बाहेर, परत क्रोशियावरच्या 3 लूप मधून 1 लूप बाहेर, पुन्हा 3 लूप मधून 1 लूप बाहेर, पुन्हा 3 लूप मधून 1 लूप बाहेर आणि पुन्हा असं। हे बघा, ही एक साईड झाली। आता आपण दुसरी साईड घेताना हे दोन क्रोशियामधून क्रोशिया लूपमधून काढून घ्यायची आणि पुन्हा आपण ह्या साईडने आता आपण डिझाईन करायचे। सेम 6 वेळा तसंच करायचं आहे। हाफ क्रोशेट, 2, 3, 4, 5 आणि हे 6। 6 झाल्यानंतर पुन्हा आपण 3 मधून 1 लूप बाहेर काढायचा, पुन्हा 3 लूपमधून 1 लूप बाहेर, 1 लूप बाहेर 3 लूपमधून, पुन्हा 1 लूपमधून बाहेर, पुन्हा हे पहा आणि पुन्हा या 2 मधून 1। आता ही डिझाईन आपली बघा, 2 हे स्पॅचेस असे तयार झालेले आहेत आणि पुन्हा आपल्याला 1 चेन। हे टोटल आपल्याला 6 पॅचेस असेच करायचे। आता हे 2 बनवले, 2 सारखेच 6 पॅचेस असेच करायचे आहेत। आणि मग आपण मी अगोदर तुम्हाला दाखवते की ह्याच्या अर्धी बाजू मी विणलेली आहे, मेखलीची अर्धी बाजू विणलेली आहे। तर मी ही अशा प्रकारे विणलेली आहे। तर सेम आता मी हे किती विणलेत, 6 विणलेत। 1 हे बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 6 विणलेले आहेत। आपण इथून 6 विणायचं आहे। मग आपण ह्या साईडनं ह्याला इथे जॉईन करणार आहोत आणि इथे आपण एक मध्ये पॅन्डल लावणार आहोत। ही आपली नेकलेसची डिझाईन अशी होईल। तर आता मी हे 2 झालेत, अजून मी 4 विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, मी इथपर्यंत आपले 6 स्पॅचेस बनवून घेतलेले आहेत। आता याच्या पुढे बघा, हे झाल्यानंतर याच्या पुढे आपण 5 चेन घेणार आहेत। 1, 2, 3, 4 आणि 5 5 चेन घेऊन आपण हे मी एक लॉकेट घेतलं आहे, ते लॉकेट याच्या आतमध्ये घालणार आहे आणि मग आपल्या लॉकेटचा मिडल साईडचा हा भाग तयार करायचा आहे आपल्याला। आता मी ते घालून घेतलेलं आहे, तर आपण हे याच्यामधून आतमध्ये टाकून घेऊया। हे बघा, आता याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपण हा जो भाग आहे तो त्या पहिल्या चेनमध्ये स्टिच करायचा आहे। तर त्याच्यापुढे आपण अजून 3 चेन घेऊया। 1, 2, 3 3 चेन घेऊन आपण हा फर्स्ट चेनमध्ये आपण याला स्टिच करूया, स्लिप स्टिच। स्लिप स्टिच घेतल्यानंतर हे बघा, हे इथं आपण लॉकेट जॉईन केल्यानंतर आपण दुसरा जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे। हा पण 6 स्पॅचेसचा मी पार्ट बनवलेला आहे, तर आता हा मी इथे जॉईन करून घेते। तर मी ऑलरेडी ते धागा सोडलेला होता आणि हा आपला दुसऱ्या ह्याचा धागा। हे बघा, हे दोन्ही आपले ह्याचा उरलेला धागा आणि याचा उरलेला धागा दोन्ही मिळून आपण एकत्रता विणकाम करणार आहे। तर मी हे जे आहे यामधून आतमध्ये घालून एक चेन विणून, पुन्हा एक चेन विणून हा धागा इथेच कट करून घेते। हे बघा, आणि नंतर तो धागा आपण क्लोज करून टाकणार आहे आणि जो आपला राहिलेला धागा आहे तो पण आपण यातून बाहेर काढून टाकू। हा राहिलेला धागा आपण याच्या आतमध्ये क्लोज करून टाकूया। हे बघ, अशा पद्धतीने आपण हा क्लोज करून टाकला। हा आपला आता नेकलेस तयार झाला इथे।
हे पहा मध्ये आपण लॉकेट घातलेलं आहे आणि हे आपला नेकलेसचा हे बघा आपला नेकलेस तयार झालेला आहे। सुंदर अशी ह्याची डिझाईन आहे पानासारखी, पानांची डिझाईन मध्ये हा आपण लॉकेट बनवले आणि आता ह्याच्या पुढे आपण साखळ्या विणून याला पाठी बांधण्यासाठी आपण डिझाईन करायची आहे। तर आपण येत्या पाठी साखळ्या विणून याला असं बांधायचं। तर असा हा आपला नेकलेस हा तयार झालेला आहे। हे पहा बनवलेला नेकलेस कसा वाटला तुम्हाला, हा तो नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशा आपण नवनवीन व्हिडिओमध्ये। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच।